नमस्कार, मी शुभांगी। एमडीटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे हमखास। यशस्वी होण्यासाठी बीजिंग ब्रेन संचलित भांबरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हरचंद नगर हरेश्वर महादेव मंदिराजवळ अहिंसा चौक नळवा रोड नंदुरबार। मतदान दिवस निमित्त जनजागृती। बोरद येथील घटनेच्या आरोपीला कठोर शिक्षासाठी निवेदन। घरचे उघडे व्यायाला धाडले लुगडे, जिल्हा परिषदेतच घाण। शेवाळी फाट्याजवळ कापूस केंद्राला आग, लाखोंचे नुकसान। अक्कलकुवा येथे घाणीचे साम्राज्य, प्रशासन बनले बिनकामाचे। बातम्या आता विस्ताराने। राष्ट्रीय मतदान दिवस निमित्ताने येथील जिजामाता महाविद्यालयात मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली। यावेळी मतदान मशीन व इतर संदर्भात माहिती देण्यात आली। सैराटमुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले आर्ची आणि परशा अर्थात रिंकू आणि आकाश यांना राष्ट्रीय मतदान दिनाचे ब्रँड अँबेसिडर बनवण्यात आले आहे। तसेच 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो। युवकांमध्ये युवतींमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी, मतदानाचा हक्क पार पाडता यावा, मतदानाविषयी शंकांचे निरसन व्हावे यासाठी येथील जिजामाता महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी, प्राचार्य डॉक्टर सतीश देवरे, उपजिल्हाधिकारी देवदत्त कोकण, उपशिक्षणाधिकारी मीनाक्षी गिरी, नायब तहसीलदार रामजी राठोड, राकेश महाराज आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी मतदानाविषयी अधिक माहिती सांगितली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला। प्रत्येकाला जो या देशामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेला आहे त्याला मतदानाचा अधिकार आहे आणि तो बजावला पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी आपण युवकांमध्ये जे आता आपण काय करणार आहोत की 11वी 12वी पासून त्या विद्यार्थ्यांना अजून 18 वर्ष नाही झाले त्याच्या आधीपासूनच त्यांना की बाबा आपल्याला मतदान कशा पद्धतीने करावं लागणार, कारण या वयातच त्या मुलाला, कारण आपल्या देशामध्ये आपल्याला केंद्रातलं सरकार आणायचं असते, राज्यातलं सरकार आणायचं असते, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, शहरासाठी मोठ्या शहरासाठी महानगरपालिका, नगरपालिका। आणि आज आपण सगळ्यांना आवाहन करतोय की 1/1/2017 ला ज्याचा 18 वर्ष झालेला आहे त्याची नोंदणी झाली पाहिजे आणि नंतर नोंदणी होऊन तुम्हाला माहित आहे आज अलीकडे शाळाची निवडणूक झाली, म्हणजे आम्ही प्रयत्न केला 100% करण्याचा परंतु 100%ला नाही पोहोचलो। का 100% होत नाही? का आमचा माणूस घरी बसतो? म्हणून आपल्याला हे सांगायचं आहे की हा एक या देशातल्या भारतीय संविधानाने, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संविधान आपल्या सगळ्यांना दिलं आणि आज आपल्याला त्या संविधानामध्ये जो मतदान करायचा अधिकार आहे तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे। याला म्हणतात, याला बॅलेट युनिट म्हणतात, म्हणजे BU बॅलेट युनिट। बॅलेट युनिट हा याच्यात असे जे 16 प्रकारचे कप्पे असतात, हे 16 प्रकारचे कप्पे म्हणजे प्रत्येक कप्प्यासमोर उमेदवाराचे नाव असतो। आता जर एका विधानसभा असो, विधान लोकसभा असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत ह्या ज्या इलेक्शन आहेत त्या सर्व ह्या बॅलेट युनिट म्हणजे EVM मशीनवर घेतल्या जातात। बॅलेट युनिटवर हे मतपत्रिका चिपकवली जाते, म्हणजे आपल्या विधानसभेत, आपल्या लोकसभा परिसर याच्यात, ग्राम पंचायतमध्ये, जिल्हा परिषद,
जो आपला एरिया आहे त्यामध्ये जे काही उमेदवार उभे असतात त्यांची उमेदवारांची यादी या ठिकाणी बॅलेट युनिटवर लावलेली असते. आता एक ज्याला जर उमेदवार एक निवडून द्यायचे असेल तर जेव्हा समजा सात उमेदवार असतील आणि एक उमेदवार निवडून द्यायचे असेल सात नंतर एक आठवा जो असतो तो आपला नोटा असतो. नोटा याचा अर्थ की वरील पैकी एक ही नाही. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. तळोदा तालुक्यातील बोरद येथे 6 वर्षीय बालिकेवर झालेल्या अतिप्रसंगाच्या निषेधार्थ व आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई होण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तळोदा तालुक्यातील बोरद येथील 6 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा नराधमास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी व जेणेकरून यापुढे अशा प्रकारचे कृती करण्यास कोणीही धजावणार नाही. जर का तात्काळ कारवाई केली नाही तर महाराष्ट्रभर आदिवासी समाज व मागासवर्गीय समाज हिंसक आंदोलन करतील. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार नितीन पाटील यांना सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी व सहकाऱ्यांनी दिले. आज जे तहसीलदारांना जे निवेदन देण्यात आलेले आहे 14/1/2017 रोजी बोरद तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला त्या नराधमाला कुठेतरी अटक व्हावी आणि फाशीची शिक्षा होण्यात यावी. कारण आज नंदुरबार जिल्हा कुठेतरी असं बुलढाणासारख्या जिल्ह्यामध्ये हे जे मॅटर घडत आले ते नंदुरबार जिल्ह्यात पण होत आहे. आज जी 6 वर्षाची मुलगी आहे तिच्यावर ज्या माणसाने बलात्कार केलेला आहे तो कुठेतरी त्याला एक फाशीची शिक्षा होण्यात यावी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यात यावी हे एक निवेदन आम्ही तहसीलदारांना देण्यात आलेले आहे. माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री आणि जे काय माननीय जे पोलीस निरीक्षक आहे त्यांनासुद्धा हे निवेदन आम्ही देणार आहोत आणि कलेक्टर साहेबांना पण. कारण की जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहे बलात्काराच्या त्या कुठेतरी थांबणं गरजेचं आणि हे थांबवण्यासाठी गाव पातळीचं आणि तालुका पातळीचं जे पोलीस जे PI साहेब आहे त्यांनीसुद्धा याची दखल घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गावामध्ये जनजागृतीचं माध्यम होणं गरजेचं आहे. आज ज्या मुलीवरती 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार जो झाला आहे कुठेतरी त्यांच्या घरच्यांवर जे काही बितलेली आहे ती पण थांबणं गरजेचं आहे. कारण की त्यांना पोलीस प्रोटेक्शन पण मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे खरोखर म्हणजे निषेध आहे. आणि याच्यावर कधी कारवाई नाही करण्यात आली तर पूर्ण नंदुरबार जिल्ह्यानुसार तालुक्यावाईज तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत. एकीकडे जिल्हाधिकारी स्वच्छतेचे महत्त्व सांगत फिरतात आणि प्रशासनाच्या म्हणजेच जिल्हा परिषदेच्या इमारतीत घाण नव्हे घाणीचे साम्राज्य आहे. काय ते बघूयात या बातमीत. नंदुरबार जिल्हा स्वच्छता मोहिमेअंतर्गत निवडण्यात आला आहे. तसेच नंदुरबारचे कर्तव्यदक्ष व आवडते जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी स्वतः जातीने याबाबत दक्ष होऊन जनजागृती करताना दिसतात. स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावर स्वच्छता करतात. परंतु जिल्हा परिषदेची इमारत ही अस्वच्छतेच्या विळख्यात वेढली गेली आहे. विमल गुटकेवाल्यांनी आपापल्या पद्धतीने येथील भिंती छान रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. येथून स्वच्छतेचे धडे दिले जातात तिथेच दिव्याखाली अंधार आहे. MDTV ने याबाबत वारंवार वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता. या अस्वच्छतेवर जिल्हाधिकारी साहेब कशा प्रकारे लक्ष देतात याचीच वाट बघावी लागेल. MDTV साठी निलेश चौधरी नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. शेवाळी फाट्याजवळील कापूस खरेदी केंद्राला आग लागली असून आगीचे कारण समजले नाही. आगीत जीवितहानी टळली मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले. साक्री तालुक्यातील शेवाळी येथे फाट्याजवळील कापूस खरेदी केंद्राला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी
पाणीचे टँकर, अग्निशमन प्रशिक्षणचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. धमणार येथील व्यापारी प्रेमराव सोनवणे यांचे कापूस खरेदी केंद्र होते. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. एमडीटीव्हीसाठी जितेंद्र जगदाळे, साक्री. बातमीपत्रात घेत आहोत एक अल्पशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा एमडीटीव्ही न्यूज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत. आता वळूयात पुढील बातमीकडे. झोपणाऱ्याला जागे करता येते, परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्याला कसे जागे करणार? अशीच गत झाली आहे अक्कलकुवा येथील ग्रामपंचायत बाबत. बघा ही बातमी. अक्कलकुवा येथील ग्रामपंचायतचे प्रशासक आणि अधिकारी कर्मचारी येथील घाणीचे साम्राज्य मोडण्यास तयार नाही. वारंवार नागरिकांनी तक्रार करूनही इथल्या प्रशासनाला कुठल्याच प्रकारे साद ऐकू येत नाही. अक्कलकुवा येथे प्रशासक नेमण्यात आले होते, परंतु त्यांनी काम न केल्याने त्यांना निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर नवीन प्रशासक म्हणून कृषी अधिकारीने एस बोराडे यांना नियुक्ती देण्यात आली, परंतु यांचेही या घाणीकडे दुर्लक्षच आहे. किती दिवस लोकांच्या जीवाशी आरोग्याशी हा खेळ खेळला जाणार आहे? वारंवार तक्रार करूनही कर्मचारी काम करत नाही, हा एकच सवाल आहे. साठी शुभम बनसाली, अक्कलकुवा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आदिवासी विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता गेल्या 6 महिन्यापासून मिळाला नसल्याने प्रशिक्षणार्थी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांना गेल्या 6 महिन्यापासून निर्वाह भत्ता मिळाला नसल्याने त्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या समस्या दूर कराव्यात, अन्यथा आदिवासी संघातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. केशरी शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानातून धान्य व जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी नवापूर शिवसेना शाखेतर्फे निवेदन देण्यात आले. नवापूर शिवसेना व युवा सेनातर्फे केशरी शिधाधारकांना रेशन दुकानातील कोणत्याही प्रकारचे धान्य व रॉकेल मिळत नसल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना ईमेल व पत्र पाठवण्यात आले. तसेच तहसीलदार प्रमोद वसावे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे हसमुख पाटील, गणेश वडनेरे, राजेश जयस्वाल, देवका पाडवी, मनोज बोरसे, गोविंद मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एमडीटीव्हीसाठी हेमंत राणे, नवापूर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते हमखास. यशस्वी होण्यासाठी बीजिंग ब्रेन संचलित भांबरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, हरचंद नगर, हरेश्वर महादेव मंदिराजवळ, अहिंसा चौक, नळवा रोड, नंदुरबार. मतदान दिवस निमित्त जनजागृती. बोरद येथील घटनेच्या आरोपीला कठोर शिक्षासाठी निवेदन. घरचे उघडे, व्यायाला धाडले लुगडे, जिल्हा परिषदेतच घाण.
बाळे फाट्याजवळ कापूस केंद्राला आग, लाखोंचे नुकसान। अक्कलकुवा येथे घाणीचे साम्राज्य, प्रशासन बनले बिनकामाचे। बातमीपत्रात इथेच थांबते, पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।